सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतो आहे का मला फक्त एकदा सांगा, म्हणजे मला सुरू करता येईल. हा निलेश भाऊ, माझा आवाज येतो आहे का? सर्वांना नमस्कार. अच्छा अच्छा राजेश भाऊ, धन्यवाद. बघा, आज स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनद्वारा प्रेरणा पर्व 2020 या उपक्रमाअंतर्गत हा जो कार्यक्रम सुरू केला आहे, या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प आज मला गुंफण्यासाठी इथे बोलावलं आहे. या अनुषंगाने मला विषय देण्यात आला आहे, थोडं जगणं समाजासाठी. या विषयाच्या अनुषंगाने मी आज आपल्यासोबत संवाद साधणार आहे. तर मी आता सुरू करतोय. बघा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, तसेच स्वामी विवेकानंद आणि सर्व महापुरुषांना, त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम वंदन करतो आणि आजचा हा संवाद मी सुरू करतो. बघा, स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचे राजेश पाटील हे जे एक जो हा ग्रुप चालवत आहे, या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा जो प्रयत्न आहे एक प्रेरणा पर्व, या पर्वाअंतर्गत आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मी इथे उपस्थित झालो आहे. काही सर्वजण हळूहळू उपस्थित होत आहेत. अगदी साधारण 1-1.5 मिनिटामध्ये मी माझं सुरू करतो. हां अमोल भाऊ धन्यवाद, श्याम भाऊ धन्यवाद. चला ठीक आहे, आणि वेळ न गमावता मी आता माझ्या विषयाला सुरुवात करतो. बघा, मला विषय देण्यात आला आहे थोडं जगणं समाजासाठी, की आपल्या सर्व युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद काय म्हणतात, की तुम्ही ज्या रंगाचा चष्मा घालता त्या रंगाचं जग तुम्हाला दिसतं. तुम्ही ज्या रंगाचा चष्मा घालाल त्या रंगाचं जग तुम्हाला दिसेल. त्यामुळे आपण जीवनाकडे कसं पाहतो हे फार महत्त्वाचं आहे. मला हा स्वामी विवेकानंदांचा विचार आठवताना मला माझ्या शाळेतील एक गोष्ट मला आठवते, की माझ्या शाळेमध्ये मी नेहमी मुलांना एक गीत शिकवत असतो. त्या गीताच्या ओळी माझ्या ओठावर येतात, की जग हे सारे सुंदर आहे, जग हे सारे सुंदर आहे, आपण सुंदर होऊया. म्हणजे बघा, की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन असला तर काय होतं, की सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला ऊर्जा देते, आणि या ऊर्जेचं रूपांतर आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी विधायक करण्यासाठी आपण करू शकतो. प्रत्येक आयुष्याला सकारात्मक विचारांची बैठक आवश्यक आहे. जर तुमच्याकडे सकारात्मक विचारांची बैठक नसेल तर तुम्हाला जगताना फार अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जग हे सारे सुंदर आहे, आपण सुंदर होऊया, हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. कारण आपण आतून आपली दृष्टी जर आपण जर सुंदर ठेवणार नाही तर आपल्याला जग सुंदर दिसणार नाही. मी स्वामी विवेकानंदाचा तुम्हाला विचार सुरुवातीलाच सांगितला आहे, की ते जे म्हणतात की आपण ज्या रंगाचा चष्मा घालतो, म्हणजे बघा की आयुष्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. आपला आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला समाज म्हणजे काय, समाजाची व्याख्या वगैरे या व्याप्तीमध्ये मी जाणार नाही आहे. थेट विषयावर मी बोलतोय, की माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि आपलं जगणं समाजाच्या सापेक्ष असलं पाहिजे. समाजाच्या सापेक्ष म्हणजे कसं, की सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आपल्याला सतत असली पाहिजे. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव असली की त्या दृष्टीनं जाण ठेवून आपण आपलं आयुष्य व्यतीत करू शकतो आणि फार सुंदररित्या जगू शकतो. या हा जो धागा आहे जगण्याचा, या धाग्याच्या अनुषंगाने एक गोष्ट मला आठवते, की एका व्यक्तीच्या घरी पाण्याची कमतरता होती. बघा, पाण्याची कमतरता असल्यामुळे त्याला त्याच्या घरापासून फार लांब कावडनी पाणी आणावं लागत होतं. आता कावडनी पाणी आणायला तो जेव्हा जायचा, तर तेव्हा त्या कावडमध्ये त्यांनी 2 मडके ठेवले होते. आता काय झालं बघा, की त्या 2 मडक्यामध्ये एक मटकं थोडंसं फुटकं होतं आणि एक मटकं शाबूत होतं. तो माणूस रोज रिकामी कावड घेऊन जायचा पाणी आणायला आपल्या घरापासून दूर, आणि जेव्हा पाणी भरून आणायचा तर पुन्हा येताना त्या रिका तो जो फुटकं मडकं होतं त्या मडक्यामधून पाणी सतत झिरपत जायचं. त्याचा हे रोज चालायचं. आता काय झालं, की एक दिवस या 2 मडक्यांमध्ये भांडण लागलं.
भांडण कशासाठी? श्रेष्ठत्वासाठी. हे मडकं म्हणालं की मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे आणि तू श्रेष्ठ नाही आहेस कारण की तू कुटका आहेस. बघा, एक मडकं दुसऱ्या मडक्याला हिंमत होतं. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा ही गोष्ट त्या व्यक्तीला माहीत झाली, ती व्यक्ती मध्ये आला आणि त्या व्यक्तीने त्या मडक्यांना समजावून सांगितलं. बघा, त्यांनी काय समजावून सांगितलं, याच्यामध्ये जीवनाचं खूप मोठं तत्वज्ञान सामावलेलं आहे. तो माणूस त्या मडक्यांना म्हणाला, बघा की तू तुझं मडकं पूर्ण शाबूत होतं, पण तू तुझ्या मडक्यातलं पाणी कुठे टाकायचा? घरी टाकायचा, फक्त तुझं घरापुरतं. परंतु हे जे मडकं कुटकं होतं, या मडक्यामधून जे पाणी सतत झिरपत यायचं, तू त्या रस्त्याकडे बघ. जेव्हा त्या दोन्ही मडक्यांनी त्या रस्त्याकडे बघितलं, तर रस्त्याचा एका साईडचा जो परिसर आहे हा कायम हिरवळलेला होता. तिथे पूर्ण हिरवळ होती, तिथे फुले उमललेली होती. आणि दुसरं मडकं ज्या बाजूला असायचं, त्या बाजूला बिलकुल काहीच नव्हतं. मित्रांनो, हा या मडक्यांचा आणि या कावडीचा विषय सांगायचा हेच आहे की तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठके आहात, तुम्ही काय आहात, हे महत्त्वाचं नाही आहे. की तुम्ही तुमचं आयुष्य कसं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्या मडक्याचं आयुष्य झिरपत जाणारं होतं. आपण विचार करा बरं, आपलं आयुष्य आहे का असं? आपण आपलं आयुष्य झिरपतं का? आपलं आयुष्यसुद्धा असं समाजासाठी झिरपलं पाहिजे, आपण स्वतःसाठी नाही जगलो पाहिजे. आणि इतिहास जो आहे, हा इतिहास हा अशाच लोकांचा लिहिला जातो जे समाजासाठी जगतात. मला छत्रपती शिवाजी महाराजांची इथे आठवण प्रकर्षाने होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. मित्रांनो, शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. आजही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं वर्णन करताना लोक अभिमानानं रयतेचं राज्य म्हणतात. आता रयतेचं राज्य का म्हणतात याच्या आपण मुळाशी जर गेलो, तर तिथे शिवाजी महाराजांचा विचार आपल्याला दिसतो की शिवाजी महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य हे रयतेसाठी दिलं. म्हणूनच आज बघा, आज आपण 2020 जगतो आहोत. शिवाजी महाराजांचा कालखंड 16व्या शतकातला आहे आणि 16व्या शतकापासून तर आता 400 वर्ष होत आले आहेत, तरीही शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ते आजही आपल्याला स्फूर्ती देतात. आजही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आपल्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा संचारते. तुम्ही मित्रांनो कधी विचार केला आहे का की आपल्या हातून असं एखादं छोटंसं तरी काम घडलं आहे का? बघा, आपल्या हातून एखादं छोटंसं असं काम झालं आहे का की जी गोष्ट आपल्या आयुष्यामधली झालेली ही इतरांना प्रेरणा देते, चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. यामध्ये मी, आम्ही, तुम्ही सर्वजणांचा समावेश आहे. आपण आपल्या आयुष्याकडे बघण्याचा आपण दृष्टिकोन बदलला पाहिजे. मित्रांनो बघा, आजकाल काय झालं आहे की 1.5 GB नेटमध्ये तरुणाईचं आयुष्य फार वाया जात आहे. हो, मी वाया जात आहे हा शब्द वापरतो आहे, कारण 1.5 GB नेटमुळे काय झालं की आपलं आयुष्य 1.5 दमडीचं झालं आहे. आपण आपलं आयुष्य 1.5 दमडीचं झालं आहे याची आपल्याला थोडीही जाणीव नाही. याला अपवाद असू शकतात, परंतु मित्रांनो आपण निदान 150 वर्ष तरी, हो 150 वर्ष तरी आपलं कुणीतरी नाव घेतलं पाहिजे असं आपण एकतरी कार्य केलं आहे का किंवा करत आहोत का, हा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला जगायचं कसं हे ठरवावं लागेल, कारण तुम्ही जे ठरवाल त्या दृष्टीने तुमचा रस्ता ठरणार आणि त्या रस्त्यावर तुम्ही जेव्हा चाललात तेव्हा तुम्हाला थोडं जगण्याचं मर्म कळू शकेल. मित्रांनो, मंगेश पाडगावकरांच्या मला ओळी आठवतात. ते काय म्हणतात की सांगा जगायचं कसं, कणत कणत ती गाणे म्हणत. सांगा जगायचं कसं, कणत कणत ती गाणे म्हणत. म्हणजे आपल्याला या ओळींमधून आपल्याला जीवनाचं महत्त्व समजतं की आपल्याला जगायचं कसं आहे नेमकं. आणि या विषयाच्या अनुषंगानं मला आणखीन काही विचार असं व्यक्त करावे वाटतात. बघा की फक्त जिवंत असणे म्हणजे जगणे नव्हे, फक्त जिवंत असणे म्हणजे जगणे नव्हे, की जगण्यात जिवंतपणा असला पाहिजे. जगण्यात जिवंतपणा असणे म्हणजेच खरे जगणे. कोण किती काळ जगला यापेक्षा कोण कसा जगला हे फार महत्त्वाचे आहे. बघा, मी रिपीट करतो की कोण कसा जगला यापेक्षा कोण कसा जगला हे फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी भगतसिंगांचं उदाहरण द्यावंसं वाटते. भगतसिंग आपल्या देशासाठी प्राणाची आहुती त्यांनी दिली. त्यांनी वयाच्या 23व्या वर्षी ते फासावर गेले. किती आयुष्य जगले होते विचार केला आहे का कधी? पण कसं आयुष्य जगले? जेव्हा ते फासावर गेले, पूर्ण संपूर्ण देशामध्ये क्रांतीची मशाल, क्रांतीची लाट आली आणि ही क्रांतीच्या लाटीमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. त्यामुळे आपल्याला जे आयुष्य वाटायला आलेलं आहे, हे आयुष्य आपण कसं जगायचं आणि कशा पद्धतीनं न्यायचं, पुढे न्यायचं, हे आपण ठरवणं खूप जरुरी आहे. आता या अनुषंगानं मला
संत कबीरांचा एक दोहा आठवतो। संत कबीर काय म्हणतात बघा, संत कबीर म्हणतात की जीना थोड़ा ही भला, जीना थोड़ा ही भला, जीना थोड़ा ही भला हरि का सुमिरन होए, लाख बरस की जीवना लेखे धरे न कोए। बघा लाख बरस की जीवना लेखे धरे न कोए, म्हणजे काय संत कबीर काय सांगतात की आपण किती काळ जगलो हे महत्त्वाचं नाही आहे, आपण कसं जगलो आणि कोणत्या पद्धतीने जगलो हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही लाख वर्ष जगा परंतु हे लाख वर्षाचं जगणं जर कोणाच्या कामात येत नसेल तर काय फायदा। हां, आपलं जगणं हे समाजाचं ऋण फेडणारं असलं पाहिजे, आपलं जगणं हे समाजाचं ऋण फेडणारं असलं पाहिजे हे संत कबीर या दोह्यामधून आपल्याला सांगतात। जीवनाचं हे खरं महत्त्व समजणं फार महत्त्वाचं आहे। मित्रांनो बघा, आपण आजच्या या संवादामध्ये तरुणांवर जास्त आपण बोलतो आहोत, तरुणांसंदर्भात थोडा विचार व्यक्त करा असं मला आवर्जून या स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचे जे अध्यक्ष आहेत राजेश भाऊ यांनी मला सांगितलं होतं। आता तरुण म्हणजे काय हो, तरुण म्हणजे काय, तरुण म्हणजे तरुणाची व्याख्या आधी कशी असायची, आधी वयानुरूप असायची व्याख्या तरुणाची, परंतु आज वयानुरूप तरुणाची व्याख्या राहिली नाही। तरुण जो माणूस मनाने तरुण असतो तो खरा तरुण होय, जो माणूस मनाने तरुण तो खरा तरुण। या तरुणाईबद्दल हरिवंश राय बच्चन काय म्हणतात, हरिवंश राय बच्चनच्या मला दोन ओळी इथे आठवतात की युवक हार जाते है, युवक हार जाते है, यौवन कभी न हारा, एक निमिष की बात नहीं चिर संघर्ष हमारा। युवक हार जाते है, यौवन कभी न हारा, एक निमिष की बात नहीं चिर संघर्ष हमारा। म्हणजे काय की युवक हारू शकतो परंतु यौवन हारू शकत नाही हे हरिवंश राय बच्चन आवर्जून सांगतात। म्हणून आपण मनानं तरुण असणं फार आवश्यक आहे। बघा मित्रांनो की आपण आपलं जे जीवन आहे हे चंदनापरी दरवळ देणारं असलं पाहिजे। थोडंसं थांबतोय, बरेच लोक लाईव्ह येत आहेत, मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही आहे कारण विषयाच्या अनुषंगाने मी माझा विचार पुढे ठेवतो आहे। सर्व आलेल्या लाईव्ह बघायला आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो, धन्यवाद सर्वांना, आणि पुन्हा विषयाकडे वळतो। बघा की मी आताच तुम्हाला सांगितलं की तरुणाला वयाचा निकष लागत नाही, मनाने तरुण असणं खूप आवश्यक आहे। वय महत्त्वाचे नाही तर सवय महत्त्वाची आहे। आता सवय महत्त्वाची कशी आहे बघा की आपण वयाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत हा आपण विचार करतो। म्हणजे जर विद्यार्थी असाल तर विद्यार्थी काय विचार करतो की मला जीवनामध्ये काय बनायचं ते ध्येय ठेवतो आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल करतो। आता या हे असं ध्येय ठरवल्यानंतर तो जो वाटचाल करतो मग काय होतं, काही लोकांना यश मिळतंही आणि काही लोकांना यश मिळत नाही, मग काय होतं। आता उदाहरणार्थ समजा एखाद्या मुलाला, एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर बनायचं आहे, त्यांनी त्या दृष्टीने आपलं आयुष्य व्यतीत केलं, विद्यार्थी जीवनामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली परंतु तो बनला नाही, मग काय करतो, आपलं ध्येय संपून जाते आणि वाटायला आलेलं ते जीवन जगतो। मित्रांनो असं करू नका, असं अजिबात करू नका, कारण ध्येय ठरवणे आणि वय याचा संबंध मला तरी वाटतं की नाही आहे। कारण मला आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं उदाहरण या ठिकाणी मला आवर्जून आठवतं। बघा काय झालं होतं APJ अब्दुल कलामांच्या जीवनामध्ये, त्यांचं ध्येय होतं पायलट बनण्याचं। पायलट बनण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं, खूप अभ्यास केला, परंतु काय झालं की त्यांना पायलट बनता आलं नाही, ते पायलट बनू शकले नाहीत। परंतु मग काय झालं, अपयश आलं, मग ते थांबले का, नाही थांबले। आपल्या देशाला एक पायलट मिळाला नाही, बघा आपल्या देशाला एक पायलट मिळाला नाही, मात्र APJ अब्दुल कलामांनी आपला रस्ता बदलला, आपलं ध्येय बदललं। आता हे ध्येय केव्हा बदललं, जेव्हा त्यांनी त्यांची विद्यार्थी दशा जवळजवळ पूर्ण करत आले होते त्यावेळेला, आणि दुसरं जे ध्येय ठेवलं ते ध्येय ठेवल्यानंतर बाकीचा सर्व इतिहास आपल्या समोर आहे। आज APJ अब्दुल कलाम पायलटची परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत परंतु त्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये ते एक महान शास्त्रज्ञ बनले। आणि नुसतं महान शास्त्रज्ञ बनले का, त्यांचं जीवन त्यांचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहे, त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो। बघा त्यांच्या जीवनाचं ध्येय पायलट बनण्याचं ध्येय होतं आणि आता पुढे पुढे काय झालं की ते त्यांचं काम करत राहिले, बघा ते त्यांचं काम करत राहिले आणि पुढे काय झालं की ते आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती बनले, त्यांना भारतरत्न ही भारताची सर्वात मोठी पदवीसुद्धा मिळाली।
म्हणून मित्रांनो, वय महत्त्वाचं नाही, आपली सवय महत्त्वाची आहे. आपण आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर केला पाहिजे. आपण आपलं सामाजिक जीवन व्यवस्थित जगलं पाहिजे. आजही APJ अब्दुल कलाम यांचं विंग्स ऑफ फायर आप वाचलं की आतमध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते आणि हीच ऊर्जा महत्त्वाची आहे. आपलं आयुष्यसुद्धा मित्रांनो अशा पद्धतीने आपण व्यतीत करणं फार जरूरी आहे. विषय पुढे ठेवताना मला आणखीन काही दुसऱ्या मुद्द्यांवर सुद्धा बोलावं असं वाटतं. बरेच लोक आहेत लाईव्ह. धन्यवाद सर्वांचे. सर्वांच्या कमेंट मी वाचतो आहे आणि हे लाईव्ह सेशन झाल्यानंतर मी सर्वांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा माझा विषयावर येतो. बघा, एक मला आता एक नवीन लेटेस्ट असा इतक्यात झालेला एक विषय आठवतो. बघा काय झालं की आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी मध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये लोकांसोबत बोलताना, संवाद साधताना त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. बघा काय वक्तव्य केलं होतं त्यांनी, की त्यांना एका ठिकाणी संत गाडगे महाराज यांची दशसूत्री त्यांच्या वाचनामध्ये आली होती. मग त्यांच्या वाचनामध्ये आल्यानंतर त्यांनी सगळ्यात प्रथम काय केलं, ही दशसूत्री जशीच्या तशी त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये त्यांनी लावली. का लावली? ही जी संत गाडगे बाबांची जी दशसूत्री आहे, या दशसूत्रीवर मी थोडंसं बोलतोय. बघा अगदी थोडक्यामध्ये त्यांची दशसूत्री तुम्हाला सांगतो की संत गाडगे महाराज यांनी जो संदेश दिला आहे, त्यांनी आपले 10 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये म्हटलं आहे की भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, अंध पंगू रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुखी व निराशांना हिम्मत. बघा या दशसूत्रीमध्ये आजच्या विषयाचं संपूर्ण सार दडलेलं आहे. समाजासाठी जगणं म्हणजे काय? समाजासाठी जगणं म्हणजे संत गाडगे महाराजांची ही जी दशसूत्री आहे, या दशसूत्रीवर माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी लक्ष देऊन ती आपल्या दर्शनी भागामध्ये लावली. मित्रांनो, मुख्यमंत्र्याचा विषय निघाल्यामुळे मला थोडंसं आणखीन काळाच्या मागे जावं असं वाटतं की काय झालं. बघा एकदा संत गाडगे बाबा पंढरपूर येथे धर्मशाळेचं काम करत होते. आता गाडगे बाबा म्हटल्यानंतर काय झालं की तिथे साहजिकच भक्तांची गर्दी जमा झाल्यामुळे काय झालं की तिथे खूप सारे लोक जमा झाले. आणि लोक जमा झाल्यानंतर काय झालं की तिथे आपल्या तत्कालीन एक बाळासाहेब खेर नावाचे आपले एक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांचं तिथे आगमन झालं. आणि त्यांनी हा प्रकार पाहिला की काय, एक शिंद्या पांघरलेला माणूस आहे, त्याच्या अवतीभोवती सगळी गर्दी जमा झाली आहे, हा काय प्रकार आहे. मग ते आवर्जून तिथे त्या माणसाकडे म्हणजे संत गाडगे बाबांकडे आले आणि गाडगे बाबांना म्हणाले की, आणि खडे बोल सुनावले त्यांनी. बघा ते काय म्हणाले, काय हो बुवा, ही काय ढोंगबाजी चालली आहे, फाटक्या चिंदा घालून लोकांना फसवीत हिंडता का तुम्ही, धर्माच्या नावावर हे काय खोटाण माजवले आहे, अशाने कुठे देव भेटतो का. बघा आणखीन बरेच काही बोलले ते. हे बोलल्यानंतर संत गाडगे बाबा त्यांना हात जोडून म्हणाले की बघा, मला काही समजत नाही. आणि त्यांना म्हटलं की मला साहेब मला माफ करा. आणि त्यांनी बघा तिथे माफी मागितली. मग नंतर काय झालं की काही दिवसानंतर त्या धर्मशाळेचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्वतः गाडगे महाराज बाळासाहेब खेर यांच्याकडे गेले. बाळासाहेब खेर यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांना सांगितलं, आठवण करून दिली की साहेब आपली भेट पंढरपूरला आपली भेट झाली होती तेव्हा धर्मशाळेचं बांधकाम सुरू होतं. मित्रांनो, या धर्मशाळेचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संत गाडगे महाराजांनी मुख्यमंत्र्यांना काय विनंती केली की ही धर्मशाळा सामान्य लोकांच्या कामात उपयोगात कशी येईल या संदर्भात आपण योग्य ती कारवाई करा. बघा आता हे एक उदाहरण झालं. संत गाडगे महाराजांनी जे आपलं आयुष्य व्यतीत केलं आहे, पूर्ण समाजासाठी ते जाईल ते जगलेले आहेत ते. आता इथे काय झालं की संत गाडगे बाबांनी हे वागणं पाहून बाळासाहेब खेर यांना समजलं की आपली चूक झाली, संत गाडगे बाबांना ओळखण्यात आपली चूक झाली. हा मित्रांनो हा प्रसंग संपला. त्यानंतर काय झालं बघा की स्वातंत्र्य लढ्यामध्ये बाळासाहेब खेर एकदा तुरुंगात गेले. बाळासाहेब खेर तुरुंगात गेल्यानंतर काय झालं की त्यांच्यासोबतचे सगळे व्यक्ती होते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रत्येक जण मंदिरात गेला.
तुरुंगातून सुटल्यानंतर प्रत्येक जण जवळजवळ आपापल्या देवळामध्ये गेला. जे असतील ते आपापल्या देवासमोर ते नतमस्तक झाले. परंतु बाळासाहेब खेर यांनी काय केलं, बाळासाहेब खेर हे थेट गाडगे महाराजांकडे आले. आणि गाडगे महाराजांकडे आल्यानंतर गाडगे महाराजांना साष्टांग नमस्कार घालून काय म्हणाले की माझा देव, माझा देव, माझा हा पंढरपूरचा खरा विठ्ठल. बघा त्यांनी काय उपमा दिली संत गाडगे बाबांना, हा खरा विठ्ठल भिन्न दुबळ्यांची सेवा करण्यासाठी दारोदारी हिंडतो आहे. मित्रांनो, या विषयाच्या अनुषंगानं मला आपल्या म्हणजे मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचं उदाहरण मला इथे का द्यावं असं वाटत आहे. कारण बाळासाहेब खेर यांना खरा विठ्ठल समजला, खरा विठ्ठल त्यांना दिसला, त्यांना समजले खरा विठ्ठल कशामध्ये आहे. आता आणि त्यांनी या विठ्ठलांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला. आता मित्रांनो, एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एक हे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, या दोन मुख्यमंत्र्यांचा मी या विषयाच्या अनुषंगानं मुद्दाम मला हा विचार इथे व्यक्त करावा असा वाटला की काय झालं की या मुख्यमंत्र्याला खरा विठ्ठल म्हणजे खरं जगणं कळलेला माणूस कळला. आणि या माणसाची शिकवण आजच्या मुख्यमंत्र्याला कळली. आशा आहे की आजचे मुख्यमंत्री यावर काम करतील आणि पुढे जातील. सांगायचं तात्पर्य हेच की आपलं जगणं कसं असलं पाहिजे, आपलं जगणं समाजासाठी असलं पाहिजे. आणि समाजासाठी जगताना आपण आपला दृष्टिकोन जो आहे हा खूप व्यापक ठेवला पाहिजे. मित्रांनो, दीप अच्छा है मग अगर जलता रहे, दीप अच्छा है अगर जलता रहे, मीत अच्छा है अगर मिलता रहे, रास्ता तब तक दुखी नहीं होगा, एक राही हो मगर चलता रहे, एक राही हो मगर चलता रहे. गाडगे महाराजांचं जे आयुष्य होतं हे असंच होतं, एक राही एकटा, ना कोणी गुरु ना कोणी शिष्य, ते चालत राहिले, काम करत राहिले. आपल्याला सुद्धा त्यांच्या जीवनातून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की आपण सुद्धा एकटे असलो तरी आपण आपलं आयुष्य व्यतीत केलं पाहिजे, चांगल्या कामासाठी आपण जगलो पाहिजे. विषय पुढे नेताना मला माझे गझलकार मित्र आहेत अमरावतीचे, त्यांची एक गझल आहे, फार प्रसिद्ध गझल आहे. त्या गझलेमधले मला काही ओळी मला इथे संदर्भासाठी द्यावेसे वाटतात की जीवन जगताना आपलं जीवन कसं असावं, या संदर्भात त्यांनी फार म्हणजे दोन ओळीमध्ये ती गझल आहे, गझलेमध्ये दोन ओळीची कविता असते, दोन ओळीमध्ये खूप मोठा आशय व्यक्त होऊन जातो. बघा ते काय म्हणतात की जळणाऱ्याला विस्तव करतो बघणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव करतो बघणाऱ्याला नाही, आणि जगणाऱ्याला जीवन करते पळणाऱ्याला नाही. बघा जीवनाच्या जीवनामध्ये मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की जगण्यामध्ये जिवंतपणा असला पाहिजे. जिवंतपणा जगण्यामध्ये असला तर ते खरं जगणं. आणि असंच जगणं हेच ज्याला लोकांचं दुःख समजतं, लोकांच्या वेदना समजतात, तोच माणूस खरं जीवन जगू शकतो. जीवनापासून दूर जाऊ शकत नाही आपण, आपल्याला जीवन जगावंच लागेल. आणि आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आपलं जीवन प्रवाही असलं पाहिजे, आपलं जीवन प्रवाही असलं पाहिजे. आणि प्रवाही जीवन असलं तर त्याला आपोआप मार्ग मिळतो. म्हणून ते त्यांच्या गझलेमध्ये पुढच्या शहरामध्ये बघा काय म्हणतात की एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी, एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी, वाहत्या पाण्या मार्ग सापडे अडणाऱ्याला नाही, वाहत्या पाण्या मार्ग सापडे अडणाऱ्याला नाही. म्हणजे काय की आपलं जीवन प्रवाही असलं तर आपल्याला बरोबर आपला मार्ग सापडत राहील. आपल्या जीवनामध्ये आहे का असा प्रवाहीपणा, आपण याचं चिंतन केलं पाहिजे. आणि पाणी, पाणी वाहत असलं त्याला मार्ग थांबते की वाहतं पाण्याला कोणीच थांबवू शकत नाही. आणि आता बघा की हा प्रवाहीपणा हा कुठवर चालणार आहे, हा प्रवाहीपणा कुठवर चालणार आहे सांगा मला. हा प्रवाहीपणा जो आहे याला कुठेतरी शेवट असेलच ना. होय, याला शेवट आहेच मित्रांनो. म्हणून त्यांच्या गझलेमध्ये ते आणखीन पुढे बघा एक शेवट, आता त्यांच्या गझलेला मला आणखीन एक शेवटचा शेर मला इथे सांगावा असं वाटतो की थांबायचे आहे तर मग समुद्र होऊन थांबू, थांबायचे आहे तर मग समुद्र होऊन थांबू, गहिराईला सलाम हा, गहिराईला सलाम हा, खळखळणाऱ्याला नाही. म्हणजे बघा की आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे प्रवाहीपण आहे हे असंच असलं पाहिजे. आता मला या कवितेसोबत एक नदी जी वाहते या नदीची उपमा मला जोडावीशी वाटते. नदीचं आयुष्य कसं असतं, नदी सतत प्रवाही असते, वाहत राहते, तिला कुणाला रस्ता दाखवावा लागत नाही, नदी स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करते आणि त्यावर चालते. आपलं आयुष्य असं नदीसारखं प्रवाही राहिल्यानंतर जेव्हा शेवटी आपण समुद्रामध्ये जाऊ नदीप्रमाणे, म्हणजे आपलं आयुष्य समुद्रासारखं अथांग झालं पाहिजे, हा आपल्या जगण्यामध्ये दृष्टिकोन असणं फार आवश्यक आहे. जगण्यामध्ये या नदीचं उदाहरण मला ह्यासाठीच तुम्हाला सांगायचं आहे की
नदी म्हणजे काय आहे की नदी म्हणजे समर्पणाचं प्रतीक आहे, आणि ज्याला समर्पणानं जगणं जमलं त्याला जगणं जमलं असं मला वाटतं. आणि जगताना काही लोक फार चौकटीमध्ये जगतात आणि बरेचसे असे नियम ते लावतात आपल्या जगण्याला आणि स्वतःला चाकोरीबद्ध करून घेतात. असं आपण चाकोरीबद्ध केलं नाही पाहिजे. जीवनानं जीवन जगताना अजिबात संकोच नसावा असं मला वाटतं. बघा की या संकोचा संदर्भात मला एक विषय एक छोटी कथा आहे ती मला आठवते की एकदा काय झालं, एका माहुताने एका मोठ्या बलाढ्य हत्तीला साखळदंडाऐवजी, बघा मी काय सांगतोय, एका माहुताने एका हत्तीला साखळदंडाऐवजी केवळ दोरीने बांधून ठेवलं होतं. आता मला सांगा, हत्ती केवढा मोठा आणि हत्तीला साध्या दोरीने बांधून ठेवलं, आता मला सांगा तुम्ही की हत्ती या साध्या दोरीने काबू देणार आहे का? वरवर विचार केला तर खरंच येत नाही मित्रांनो. परंतु त्या माहुताला एका व्यक्तीने हाच प्रश्न विचारला की तुम्ही का असं का त्यांना बांधून साध्या दोरीने बांधून ठेवलं या हत्तीला. तेव्हा तो माहूत काय म्हणाला, बघा की जेव्हा हा हत्ती लहान होता तेव्हा मी लहानपणापासून या हत्तीला या साध्या दोरीनेच बांधून ठेवलं, त्यामुळे या हत्तीच्या मनावर असं बिंबवलं गेलं की तू ही दोरी तोडू शकणार नाही. त्यामुळे हत्ती कितीही बलाढ्य झाला तरी त्याच्या डोक्यामध्ये ते फिट होतं की आपण आपल्या ही जी दोरी आहे ही दोरीची जी चौकट आहे ही आपण तोडू शकत नाही. मित्रांनो, मला या हत्तीच्या जीवनामध्ये कुठेतरी आपलं आयुष्य दिसते. होय, आपलं आयुष्यामध्ये काय बरं दिसते की आपण आपल्या मनामध्ये अनेक धारणा बनवून ठेवल्या आहेत. आता धारणा कशा, एखादं पर्टिक्युलर काम हाच व्यक्ती करू शकतो, मी हे करू शकणार नाही, मी हे नाही करू शकणार, मी ते नाही करू शकणार. अरे काय चालवलं आहे तुम्ही मित्रांनो? तुम्ही असं त्या हत्तीला ज्याप्रमाणे त्या माहुताने दोरीने नुसतं बांधून ठेवलं आहे त्याप्रमाणे स्वतःच तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवून स्वतःला बांधून का ठेवता? म्हणून जगताना तुम्ही तुमचा संकोच ठेवला नाही पाहिजे. तुम्हाला ही दोरी बांधून चाकोरीबद्ध तुम्ही करून ठेवला आहे, ही तुम्ही दोरी सर्वप्रथम तोडा आणि मनमुराद जगा, जगण्याचा आनंद घ्या. आणि जगताना काय करायचं, आपल्याला आपली जबाबदारी ओळखायची आहे, आपली जबाबदारी ओळखून आपल्याला जगायचं आहे. मित्रांनो, या जगामध्ये प्रत्येक माणूस, एव्हरी वन इज स्पेशल, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कौशल्य आहे, काही ना काही गुण आहे. हे गुण आपण ओळखलं पाहिजे आणि ते युटिलाइज करून आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा वापर केला पाहिजे. आणि विषयाच्या अनुषंगाने पुढे जाताना मला असं वाटतं की आपलं जीवन जे आहे हे प्रबोधनात्मक काम करताना करण्यासोबत आपल्यासोबत एक म्हणजे आपल्यामार्फत काही रचनात्मक कामसुद्धा झालं पाहिजे, हे सुद्धा मला महत्त्वाचं वाटतं. आता या विषयाच्या अनुषंगाने बोलता जवळजवळ अर्धा तास झाला आहे आणि ज्या पेजवर मी लाईव्ह आलो आहे त्या पेजचं नाव आहे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन. आता मित्रांनो, थोडंसं जगणं समाजासाठी आणि स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन यांचा फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. हा संबंध मला इथे उलगडावा वाटतो. बघा, मी व्यवसायाने शिक्षक आहे आणि मी अकोला जिल्हा परिषद अंतर्गत अकोट तालुक्यामध्ये राहणापूर या गावी मी माझ्या आयुष्यातली काही काळ सेवा दिली. तर त्या ठिकाणी काय झालं की एक युवक अगदी आपले समवयस्क 4-5 त्यांच्या ग्रुपमधले लोकांना म्हणजे मित्रांना घेऊन दरवर्षी त्या गावाला यायचं. आता त्या गावाची पार्श्वभूमी बघा कशी आहे, ते गाव नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी आणि पायथ्याशी असल्यानंतर ते गाव आदिवासी बहुल होतं आणि आदिवासी बहुल गावामध्ये हा राजेश पाटील ताले नावाचा हा तरुण काय करायचा, दरवर्षी दिवाळीला फार मोठे जुने कपडे वगैरे घेऊन आपल्या शहरामधून कलेक्ट करून तिथे वाटायला यायचा. आता ते कपडे जुने असले तरी वापरण्या योग्य होते आणि त्याची क्वालिटी खूप उत्तम होती. जुने यासाठीच मला तर वाटते की मी जुना शब्द वापरायलाच नको, ते वापरण्या योग्य कपडे होते, ते घेऊन मोठ्या प्रमाणात ते यायचे. आणि फक्त राणापूर हे गाव नाही की केलपाणी, सोमठाणा, त्यानंतर धारूळ अशा अनेक गावामध्ये ते वाटप करायचे या कपड्यांचे. आणि मी स्वतः त्यांचं हे काम स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे. जेव्हा हे वाटप ते करत होते आम्ही लोकांचे चेहरे ऑब्झर्व करत होतो. जेव्हा हे एखाद्या लहान मुलाला चांगले कपडे घालायला मिळाल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये जे आनंद येत होता, निर्माण होत होता, त्याच्या डोळ्यामध्ये मला एक तेज दिसत होतं, त्याच्या डोळ्यामधलं जे तेज होतं ती म्हणजे खरी दिवाळी. आणि ही खरी दिवाळी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन दरवर्षी जगतो. मित्रांनो, आपण जगतो का अशी दिवाळी हा विचार केला पाहिजे आणि या दृष्टीने आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. माणुसकीचा दिवा, दिवाळीचा खरा दिवा
हा माणूस जपतोय आणि जगतोय. आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्या म्हणजे अकोला शहरातले काही उदाहरणं मला इथे आवर्जून द्यावेसे वाटतात की एक जागर फाउंडेशन नावाचं एक ग्रुप आहे, तो सुद्धा स्वच्छते संदर्भात फार चांगला त्यांचं काम आहे. म्हणजे त्यांची खूप सुंदर टीम आहे आणि ते सुद्धा चांगलं काम करतात. एक पहाड बहुउद्देश संस्था आहे, त्या ती संस्था रक्तदानासंदर्भात आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये फार चांगलं काम करते. सुधाकर गीते यांचं आस्था फाउंडेशन आहे, बालकामगार यांच्या माध्यम यांच्यासाठी ते फार मोठं त्यांनी काम केलं आहे. बघा, हे मी उदाहरणं यासाठी देतो आहे की हे लोक जे आहेत हे समाजासाठी जगत आहेत, त्यांचं आयुष्य झिरपत आहे आणि ते आपल्याला प्रेरणा देत आहे, म्हणून मला इथे त्यांचा उल्लेख करावा असा वाटतो. आस्था फाउंडेशन जे सुधाकर गीते, त्यानंतर उत्कर्ष शिशु मंदिरामध्ये अनाथ मुलींसाठी सुद्धा काम करतात, त्यानंतर रमेश थोरात आहेत, ते निळू फुले आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून कलेची सेवा, कला या क्षेत्रामधून सेवा करत आहेत. आपल्या अकोलामधलाच एक तरुण आहे अमोल मानकर नावाचा, समर्पण प्रतिष्ठान या त्याच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर समाजसेवेचं जाळं विणलं आहे. आणि त्याचा एक उपक्रम मला इथे आणखीन सांगावा असा वाटतो की वारी उत्क्रांतीची. आता बघा, जनरली वारी म्हटली की आपण वारी कोणती करतो की आपण पंढरीची वारी करतो, आणि या पंढरीच्या वारीला त्यांनी उत्क्रांतीची जोड दिली आहे, वारी उत्क्रांतीची. बघा, इथे क्रांती शब्द नाही वापरला, इथे उत्क्रांती शब्द वापरला आहे. क्रांती म्हणजे काय? क्रांती काय करते? क्रांती व्यवस्था परिवर्तन करते, व्यवस्था बदलते. परंतु उत्क्रांती काय करते? उत्क्रांती माणसाला उत्क्रांत करते. याच्यामधून काय होतं की माणूस उत्क्रांत होत असतो. असे कार्य करणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेत मित्रांनो, त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे आणि त्यांना आपण या लोकांना आपण अशा कामासाठी आपण शुभेच्छासोबत त्यांना जितकं सहकार्य झालं ते आपण केलं पाहिजे. आता या सर्व ग्रुपसोबत बरेच महाराष्ट्रामध्ये काही ग्रुप आहेत, मी ज्यांचे कार्य मी पाहिले आहे त्यांचे मला इथे आवर्जून नावं घ्यावं असे वाटतात. बघा, मैत्र आहे, मांदीवाडी ग्रुप, निर्मल बाल विकास संस्था आहे, पालवी या ग्रुपचं खूप मोठं काम आहे महाराष्ट्रभर. स्नेहालय फार चांगलं काम करत आहे. सेवा संकल्प बुलढाण्यामधला खूप जबरदस्त काम आहे त्यांचं. मदत फाउंडेशन आहे, सेवाश्रम, शांतीवन, माणुसकी फाउंडेशन. आणि हा आपल्या अकोल्यामधला एक ग्रुप मला सुटला असं सांगायचं राहून गेलं मला, एक जिवाळा नावाचा ग्रुप आहे आपला अकोल्यामध्ये, तो सुद्धा फार उत्कृष्ट काम करतो. या कोरोनाच्या कालावधीमध्ये रोज ते अन्नदानाचं काम करतात. आणि आता या कोरोनामध्ये बघा काय झालं की थोडंसं जगणं समाजासाठी आणि कोरोना हा विषय मला कुठेतरी जुळल्यासारखा वाटतोय. बघा कसं वाटतंय की या कोरोनामध्ये अनेक एन जी ओ आणि अनेक लोक काही या कोरोनामध्ये गरजू लोकांना मदत करत आहेत, आपली जबाबदारी पार पाडत आहेत, फार मोठं काम करत आहेत. त्यानंतर आपल्या अकोला जिल्ह्याच्या शेजारी शंकरराव पापडकर आहेत, त्यांचं काय काम मी सांगावं की खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं काम खूप मोठं आहे, ते सुद्धा खूप छान करतायत. आणि सोबतच आणि काही लोक बघा असे आहेत की वैयक्तिकसुद्धा फार चांगलं काम करतात. आपल्या वाट्याला मी काय बोललो की आपल्या वाट्याला काय आयुष्य आलेलं आहे त्यातून आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. एक आमचे एक मार्गदर्शक आहेत पुष्पराज दादा गावंडे. मित्रांनो, तुम्हाला मला विनंती करा वाटते या लाईव्हद्वारे की तुम्ही त्यांचं दैनिक सकाळच्या ॲग्रोवन पुरवणीमधलं जे मशागत नावाचं सदर आहे ते तुम्ही आवर्जून बघा. त्या मशागत सदरामध्ये आयुष्याचे वेगवेगळे पैलू मांडताना माणसाने कसं जगलं पाहिजे ह्याचा वस्तुपाठच त्यांचा प्रत्येक लेखामध्ये येत आहे. आणि त्याचसोबत मला आणखीन एक उदाहरण इथे जोडावं असं वाटतं. एक श्यामठक आहेत वराडी, अखिल भारतीय वराडी साहित्य मंचाच्या माध्यमातून ते आपल्या वराडी भाषेचं जतन करत आहेत. मित्रांनो, हे जे उदाहरणं आहेत ह्या उदाहरणं जे आहेत हे समाजासाठी काही ना काहीतरी करत आहेत, त्यांचं आयुष्य समाजासाठी झिरपत आहे. बघा, इथे एक मला एक शेर आठवतो की मंजिले तो मिल ही जाएगी भटकते ही सही, मंजिले तो मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आपण यातले आहोत का मित्रांनो, आपण घरीच आहोत का हा विचार केला पाहिजे. आणि आजचा विषयाच्या अनुषंगाने जवळजवळ 35 मिनिटं झाले आहेत. आणखीन विषयाच्या अनुषंगाने मला थोडंसं एक शेजारधर्म नावाची एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. बघा, एक प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आहेत गॅलिलिओ. या गॅलिलिओचं मला उदाहरण इथे द्यावं वाटतं की गॅलिलिओने शोध लावला होता की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असा त्यांनी शोध लावला. परंतु तेव्हा लोकांची धारणा काय होती की सूर्य हाच पृथ्वीभोवती फिरतो. आता सांगण्याची गोष्ट अशी आहे की गॅलिलिओच्या शेजारी एक व्यक्ती राहत होता. एकदा काय झालं की त्यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीच्या मुलाची तब्येत फार खराब झाली. आणि फार खराब झाल्यानंतर काय झालं की तो व्यक्ती गरीब असला होता, त्या गरीब असल्यामुळे
त्या व्यक्तीला आपल्या मुलाची आरोग्याची काळजी घेता येत नव्हती. मग तेव्हा काय झालं, ही गोष्ट जेव्हा गॅलिलिओला कळली तेव्हा गॅलिलिओनी काय केलं माहिती आहे का मित्रांनो, त्यांनी त्या व्यक्तीला न सांगता परस्पर एका मोठ्या डॉक्टरला संपर्क केला, त्या डॉक्टरला बोलवलं आणि त्याला घेऊन त्या व्यक्तीच्या घरी गेला. आता गॅलिलिओ त्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर काय झालं, तो शेजारचा व्यक्ती त्यांना म्हणाला की का हो माझे तुमचे विचार पटत नाहीत, मला तुमचे विचार पटत नाहीत, माझं तुमच्याशी पटत नाही, आणि तरी देखील तुम्ही माझ्या घरी मला मदत करायला कसे काय आले. यावर गॅलिलिओ बघा काय म्हणाले, गॅलिलिओ काय म्हणाले की बघा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा आपल्या वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. मित्रांनो हे उदाहरण इथे द्यायचं कारण की बऱ्याच अशा गोष्टी आहेत जातीच्या धर्माच्या विचारसरणीच्या, ह्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये मध्ये आणून विनाकारण वाद घालतो, बऱ्याच वेळा हेवे दावे करतो वाद घालतो. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या या गोष्टींमध्ये जे तथ्य आहे ते फार महत्त्वाचं आहे, ते आपण नाकारू शकत नाही. परंतु आपल्या आपल्यातला जो सुसंवाद आहे याच्यामध्ये ह्या गोष्टी कधीच यायला नको. म्हणून गॅलिलिओ काय म्हणाला की माझा विचार तुम्हाला पटत नाही, तुमचा विचार मला पटत नाही, मला याच्यासोबत काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही माझे शेजारी आहात आणि मला तुम्हाला मदत करायची आहे. तुमच्या मुलाला मदत केल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत माझे विचार तुम्ही मान्य करावे अशी माझी धारणा नाही. तुम्ही वाटल्यास मला तुमचा जो विचार आहे, म्हणजे त्यांचा विचार होता की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, तुम्ही या विचारावर ठाम जरी राहिले तरी माझी त्याला हरकत नाही. म्हणजे बघा गॅलिलिओ त्याच्यावर विचार थोपवत नव्हता, त्याचे विचार बघा, त्याची विचारसरणी बघा कशी आहे. तो काय करतोय, शेजार धर्म निभावतोय. तुम्ही मला पैसेही परत देऊ नका, या डॉक्टरांची फीसुद्धा देऊ नका, काहीच करू नका, मला फक्त आज तुमच्या मुलाची मला त्याचं आरोग्य सुधारू द्या, मला त्याची त्याला डॉक्टरांना त्याला त्याच्यावर इलाज करू द्या. मित्रांनो मग पुढे काय झालं की त्या मुलाची डॉक्टरांनी इलाज त्या डॉक्टरांनी त्या मुलाचा इलाजही केला, सगळं झालं. हे उदाहरण इथे सांगण्याचं कारण एकमेव की गॅलिलिओ बघा कसा जगत होता, त्याचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता. आजच्या काळामध्ये 100% हे मान्य झालं आहे की आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यावेळेस लोक मान्य करायला तयार नव्हते, तरीसुद्धा गॅलिलिओ एक व्यापक दृष्टिकोन ठेवून समाजासमोर होता. पुढे त्या व्यक्तीला त्याची चूक समजली असेल. मित्रांनो आता आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला असं वाटते की भरपूर आपण इथं बोललो आहे, मी तुमच्यासोबत बोललो आहे, संवादही साधला आहे, बऱ्याच मुद्द्यांवर आता मी प्रकाश टाकला आहे. मला असं वाटतं की आपण आपली जबाबदारी ओळखून आपलं आयुष्य आपण व्यतीत केलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आयुष्य व्यतीत केलं पाहिजे, त्यासाठी आपण आपल्या जीवनाकडे फार आशावादी दृष्टीनं पाहणं फार जरुरी आहे. आता मला एक थोडंसं जगणं समाजासाठी या विषयाच्या अनुषंगानं एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक काही ओळी आठवतात बघा की आमचे गावचे आमचे घर सर्व व्यवहार सगळ्यांवर सर्वांचा सर्वाठाई हातभार असल्याची पाहिजे. बघा तुकडोजी महाराज काय म्हणतात, तुकडोजी महाराजांचं हेच म्हणणं आहे की आपलं गाव आपलं घर आहे, आणि आपलं गाव म्हणजे काय, आपला समाज. आपल्या समाजासाठी सर्व व्यवहार सगळ्यांवर आला पाहिजे, म्हणजे सर्वांनी आपल्या समाजाचं उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे, समाजासाठी जगलं पाहिजे, आणि हे असं जगलं तरच खरा हातभार लागेल. आणि थोडंसं जगणं समाजासाठी या विषयाच्या अनुषंगानं मला एक आता मी समारोपाकडे वळतो. विषयाचा समारोप करत असताना मला काही एका कवितेच्या ओळी आठवतात. कवितेचा कवी कोण आहे मला माहिती नाही, पण कवी मला त्या ओळी मला खूप आवडल्या आहेत, तुमच्यासमोर मला शेअर करायला त्या आवडतील. बघा की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी, ज्यांच्या अंगणात झुकले ढग, बघा ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे,
आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले, बघा मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांनी थोडे उचलून घ्यावे। मित्रांनो, या कवी ही जी कविता आता मी तुमच्यासमोर सादर केली, या कवितेमधला जो न्याय या कवितेमध्ये आला आहे समाजाला, मित्रांनो याचीच खरी गरज आहे। आपल्या हातांची घरी समाजाला आपल्या हातांची गरज आहे, आणि हा हात आपल्याला समाजाला द्यायचा आहे, हेच खरे जगणे आहे, आणि हीच जगण्याची खरी रीत आहे। मित्रांनो, आता विषयाचा समारोप करतो। समारोप करण्यापूर्वी आजच्या या लाईव्ह कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचा आभारी आहे, आणि हे या लाईव्हला ऐकायला बरेच लोक उपस्थित आहेत या सर्वांचं मी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते की आजचं हे जे प्रेरणा पर्व आहे यातला हे पहिला संवाद होता, असा संवाद आपल्यासोबत मित्रांनो रोज होणार आहे, त्यामुळे या पेजसोबत तुम्ही जुळून राहा। तुम्हाला उद्या आणि नेहमी म्हणजे काही दिवस फार चांगले वक्ते तुम्हाला इथे ऐकायला मिळतील, त्यांचे विचार तुम्हाला ऐकायला मिळतील। आता सरते शेवटी मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक यांच्या दोन चार ओळी आहेत, त्या चार ओळीने मी समारोप करतो। बघा, आत्म्याची ओळखी ही कला, आत्म्याची ओळखी ही कला, साधुनी विश्वासी समरस झाला। आत्म्याची ओळखी साधुनी विश्वासी समरस झाला, तोची कसोटीला लागला। सॉरी मित्रांनो, मध्ये फोन आल्यामुळे थोडं डिस्टर्ब झालं, पुन्हा घेतोय मी ते। आत्म्याची ओळखी ही कला, साधुनी विश्वासी समरस झाला, तोची कसोटीला लागला शेवटी पूर्णत्वाच्या। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं हे जे वचन आहे, फार मोलाचा संदेश आपल्याला देऊन जातो की आपलं आयुष्य आपल्याला पूर्णत्वाला जर न्यायचं असेल तर आपण समाजासाठी जगलोच पाहिजे। समाजासाठी जगणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। थोडंसं समाजासाठी जगताना आपल्याला आपला स्वार्थ, आपल्या आकांक्षा हे आपल्याला थोडं बाजूला ठेवावं लागेल, व्यापक दृष्टिकोन घेऊन आपल्याला जीवन व्यतीत करावं लागेल। आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये जसं एका फुटबॉलच्या सामन्यामध्ये किती गोल झाले हेच फक्त लक्षात ठेवले जाते, किती गोल त्यांनी वाचवले हे लक्षात ठेवले जात नाही। या प्रकारे आपलं आयुष्य सुद्धा आहे मित्रांनो। लोक तुम्ही काय चुका केला याकडे जरी लक्ष देत असले, तुम्ही तुमचं काम करत राहा। तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे जर केलं तर तुमच्या आयुष्याचा निकाल जो आहे हा या फुटबॉलच्या सामन्यामध्ये जो गोलानुसार लागतो तो लागणार नाही। त्यामुळे आपल्या डोक्यावर चिंतांची वेदनांची दुःखाची घरटी तुम्ही बांधू देऊ नका। तुम्ही मोकळे होऊन जगा, मनमुराद जगा, आणि जगताना समाजासह जे उत्तरदायित्व आहे, समाजाप्रती तुमची जी जाण आहे ती जाण तुम्हाला असावी, ही तुम्हाला असलं तरच तुमचं जगणं खऱ्या अर्थानं सक्सेसफुल होईल असं मला वाटतं। आता मी समारोप करतो। मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचे मी मनापासून आभारी आहे, सर्वांचा मी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।